सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फ्रांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण प्रिव्हियस इयर पोलीस भरतीचे पेपर घेतो आहे याच्यामध्ये नागपूरचा पेपर बघितला पुणे ग्रामीणचा बघितला त्याच्यानंतर पुणे शहर आयुक्तालयाचा बघितला आणि त्याच्यानंतर आपण मुंबईचा पेपर चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामधले ज्यांचं स्वप्न असतं की मुंबई सिटी पोलीस व्हायचं त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण हे दोन्हीच्या दोन्ही पेपर शूट करणार आहोत आणि तुमच्यासाठी ही लेक्चर सिरीज अवेलेबल करणार आहोत त्याच्यासाठी आपण हा दोन हजार एकवीसचा पेपर घेतलेला आहे हा पेपर कंप्लीट झाला की आपण दोन हजार तेवीसचा पेपर घेणार आहोत ज्यांना कोणाला असं वाटतं की बाबा सर वेगवेगळे वेग टॉपिक तुम्ही घ्यावेत काही मा टॉपिक्स असतील काही मराठीचे असतील काही सपोज अंग गणित बुद्धिमत्ताचे असतील तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता आपण त्या त्या टॉपिकवरती नक्कीच काम करूयात प्रमोशनचा भाग असा की आपले केसागरचेच काही जे बुक आहेत होणारच पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या झालेल्या सर्वच्या सर्व अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका उत्तरे आणि स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत अडोतीस प्रश्नपत्रका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत अठ्ठावीस प्रश्नपत्रका चालकच्या आहेत बारा प्रश्नपत्रका एस आर पी एफच्या आहेत आणि चालू घडामोडींसह हे ॲड केलेलं पुस्तक आहे त्याच्यानंतर त्र्याण्णववी आपली आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये पूर्वीच्या वीस प्रश्नपत्रिका पाच आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह दिलेली आहेत त्याच्यानंतर तर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये चाळीस प्रश्नपत्रिकांचा हा सेट आहे याच्यामध्ये सर्वच्या सर्व घटकांवरती आपलं हे बेस्ट सेलर देखील बुक आहे त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार बावीस तेवीस याच्यामध्ये पंचवीस निवडक प्रश्नपत्रिकांचा हा सेट आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक याच्यामध्ये वाहतूकविषयी जे काही साडेचारशे एम सिक्व आहेत ते ह्या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत आणि वाहतुकीचे जे काही सगळे सिम्बॉल्स असतात हे अगदी रंगीत फॉर्मॅटमध्ये याच्यामध्ये दिलेले आहेत मागील प्रश्नपत्रिका ज्या दोन हजार एकोणीसच्या आहेत त्या वीस प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह समावेश याच्या या, या बुकमध्ये केलेला आहे याच्यामध्ये वाहतुकीचे चिन्हे असतील रोड मार्किंग असतील वाहतुकीचे जीवे वाहन इंडिकेटर्स हँडल सिग्नल वगैरे सगळ्याच्या सगळं दिलेले आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे कायदे व नियम असणारं एक स्वतंत्र असं आपलं पुस्तक आहे याच्यामध्ये वाहतूक नियम व वा कायद्यांचे मुद्देनी आहे परीक्षाभिमुख माहिती आणि जो काही नवीन मोटर वाहन कायदा जो आलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये ज्याच्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे त्याची त्याची सर्व माहिती या बुकमध्ये नवीन कायद्याची अद्यावत केलेल्या कायद्याची याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि दोन हजार एकवीसच्या जे काही एकवीस प्रश्नपत्रिका झालेले आहेत वाहतूक सगळेचे सगळे प्रश्न साडेसहाचे एम सी क्यू याच्या संदर्भात जे काही एम सी क्यू आहेत ते याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि आपला हा मुंबईचा पेपर आहे पाठीमागच्या सिरीजपर्यंत आपण आलो होतो प्रिव्हियस क्वेश्चनपर्यंत आणि हा आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आता तुम्ही बघता की पेपरची जी काय काठीण्य पातळी आहे हा पेपर फार जास्त अवघड नाही आहे म्हणजे फार सोप्पाही नाही आहे आणि फार अवघडही नाही बरोबर मॉडरेट लेवल ठेवलेले आहे ले। जर तुम्ही पुणे आयुक्ताळयाचा पेपर आता काढून बघाल तर पेपरला डेप्थनेस आहे म्हणजे पेपर अवघड स्वरूपामध्ये ग्रामीणचा पुणे ग्रामीणचा पेपर बघितलं तर कंपेरेटिव्हली पेपर, पेपर सोप्पा आहे हा पेपर मॉडरेट पेपर आहे तर आता हा मराठीचा क्वेश्चन आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता या वाक्यातील काळगुळका आणि तुम्ही पाठीमागचे माझे व्हिडिओ काढून बघा त्याच्यामध्ये मी काळाबद्दल माहिती सांगितलेली की बाबा काळ ओळखायचे कसे बघा काळावरती कंपल्सरी क्वेश्चन आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी वर्तमान काळ सांगितलं होता आता या ठिकाणी भूतकाळ विचारलेला आहे की बाबा सगळे ऑप्शन जर बघितले हित पण दिलं आहे भूतकाळ 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 मग हा रीती भूतकाळ आहे का पूर्ण भूतकाळ आहे का साधा भूतकाळ आहे का आणि अपूर्ण भूतकाळ आहे का तर हे सगळं क्रियापदावरून ओळखायचं क्रियापद कसं दिले त्याच्यावरून आ कसं म्हणजे काळ कोणता आहे हे आपल्याला सहज आयडेंटिफाय होऊ शकतं मग आता नीट बघा नीट लक्षात ठेवायचं की फक्त फक्त जर एकच क्रियापद दिसत असेल नीट बघा फक्त फक्त जर एक सिंगल क्रियापद दिसत असेल तर एका क्रियापदाचा साधा काळ असो कुठलाही म्हणजे वर्तमान काळ असो किंवा भूतकाळ असो किंवा भविष्य काळ असो तर, तर, तर त्याचा फक्त फक्त साधा काळ असणार आहे म्हणजे एकट्या येणाऱ्या क्रियापदाचा हा फक्त फक्त साधा काळ असतो हे तर काय येत होता हे संयुक्त क्रियापदे या ठिकाणी एकटं सिंगल असं फक्त होता असं दिसतंय का किंवा फक्त येत असं आहे का नाही म्हणजे हि डबल क्रियापद आलेले आहे त्या आरती या ठिकाणी साधा काळ होणार नाही ऑप्शन गेला मग आता बघा आपल्याला भूतकाळ पूर्ण आणि अपूर्ण मग ह्याची ओळखण्याची एक ट्रिक आहे काय ट्रिक आहे त्या ट्रिकचा आपण काय करायचा वापर करायचा आणि त्याच्यानुसार डोक्याने चालायचा मग आता साधा जो काही भूतकाळ असतो तो साधा भूतकाळ होण्यासाठी क्रियापदाला लाली लेलो असा प्रत्यय लागलेला असतो काय लाली लेलो लाली लेलो हेच प्रत्यय बघा हे ज प्रत्यय जर क्रियापदाला शेवटी लागलेले असेल लाली लेलो लाली लाली ले लो लालिलेलो ला। ला। ला हे जर प्रत्यय लागलेले असतील तर त्याचा काय असतो साधा काळ असतो आता इथं बघा मी चित्रपट पाहिला पाहिला ला लाहे ना म्हणजे शंभर टक्के हा कसला काय आहे साधा भूतकाळ असणार आहे लालिलेलो जर लागलेला असेल तर तो शंभर टक्के काय असतो भूतकाळ असतो काय असतो भूतकाळ असतो आणि पाठिंबाच्या लेक्चरला मी सांगितलंय की सेम वर्तमान काळ कसा ओळखायचा तर जसं तिथं ला आहे तसं वर्तमान काळामध्ये तातीत येतो काय लागलेलं असतं ताती ते तो ज्या ठिकाणी ताती ते तो लागलेला असतं त्या ठिकाणी सात काय असतो वर्तमान काळ असतो काय असतो वर्तमान काळ असतो वर्तमान काळ असतो हं हे झालं साध्या काळाच्या संदर्भात सेम अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ हे एकाच हिंटवरून लक्षात ठेवायचं बघा हिथं अपूर्ण भूतकाळ आहे हि तर पूर्ण भूतकाळ आहे मग ओळखायचं कसं दोघांच्याही शेवटी होतो हे क्रियापद येतं काय मी सांगितलं अपूर्ण भूतकाळ असेल किंवा पूर्ण भूतकाळ असेल ह्या दोघांच्याही शेवटी जर होतो हे जर क्रियापद आलं म्हणजे होतो हे जर क्रियापद शेवटी दिसलं रे दिसलं तर शंभर टक्के एक तर तो अपूर्ण भूतकाळ असणारे किंवा पूर्ण भूतकाळ असणारे म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ज्या ठिकाणी फक्त होतो हे जर क्रियापद दिसलं तर माझा अपूर्ण भूतकाळ असणारे किंवा पूर्ण भूतकाळ असणारे मग आता हिथं बघा हिथं होता हे क्रियापद दिसते का नाही होतो किंवा होता असं जर दिसत असेल तर त्या अर्थी या ठिकाणी एक तर पूर्ण भूतकाळ असेल किंवा अपूर्ण भूतकाळ असेल ऑप्शन नंबर एक पण गेला दोन ऑप्शन मी घालवले मग आता ह्या होता ह्या क्रियापदावरून माझ्या हे लक्षात आलं ह्या होता क्रियापदावरून एक तर काळ पूर्ण भूतकाळ असेल किंवा अपूर्ण भूतकाळ असेल ह्या दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या मग आता मला सांगा की तुम्ही म्हणतात की ओळखायचं कसं पूर्ण भूतकाळ कुठला आणि अपूर्ण भूतकाळ कुठला तर त्याच्यामध्ये पण हिंट आहे आता हिथं बघा मी चित्रपट पाहत होतो काय लिहिलंय मी चित्रपट पाहत होतो त पाहत होतो आणि मी चित्रपट पाहिला होतो मग नीट बघा की लक्षात ठेवायचं त प्लस होतो असं जर असेल तो तर तो असतो अपूर्ण भूतकाळ बघा त प्लस होतो या ठिकाणी पाठीमागच्याच लेक्चरला मी ते सांगितलेलं आहे भूतकाळाच्या संदर्भात सांगितलं नव्हतं आता हे लक्षात ठेवा त प्लस होता किंवा होतो त प्लस होता असं लक्षात ठेवा त प्लस होता असं जर आलं तर अपूर्ण क्रिया असते कशी असते अपूर्ण असते आणि जर जर ला प्लस होता बघा जर ला प्लस होता असं जर आलं तर त्या ठिकाणी पूर्ण क्रिया होते बघा ला प्लस होता ला प्लस होता असं जर आलं मग होताच्या इथं होता होते आ, होते असं काही पण येणार बर का त्या ठिकाणी काय येणार आहे पूर्ण येणारे पूर्ण क्रिया होणार आहे आणि हे काय दोन्हीच्या दोन्ही भूतकाळ असणार आहेत भूतकाळ म्हणजे बघा अपूर्ण भूतकाळ म्हटलं की त प्लस होता बघा अपूर्ण भूतकाळ म्हटलं की त प्लस होता आणि पूर्ण भूतकाळ म्हटलं की ला प्लस होता मग आता हिथं या हिथं काय लिहिलंय त प्लस होता त प्लस होता म्हणजे क्रिया कशी राहिली अपूर्ण राहिली तो आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता फेरीवाला यायचा बंद झालाय का येत होता त्यावेळेस पण ती त्याची क्रिया कशी चालू होती रेग्युलर चालू होती म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नव्हती म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील अपूर्ण भूतकाळ काय अपूर्ण भूतकाळ मराठीचा मार्ग कशाही कामाने जाता कामा नाही कसाच मराठीचा मार्ग गेला नाही पाहिजे मग बघा आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता या प्रश्नाचं उत्तर राहील अपूर्ण भूतकाळ मग अपूर्ण भूतकाळ कधी ओळखायचा जर ट प्लस होता असं जर असेल तर अपूर्ण भूतकाळ असतो ला प्लस होता असं जर असेल तर पूर्ण भूतकाळ असतो हिथं बघा मी चित्रपट पाहिला होता क्रिया पूर्ण झालेली दिसते ना हे या ठिकाणी ला प्लस होता असं दिसते आणि मग रीती काळ रीती काळाचा विषय असा आहे की रीती काळामध्ये की असे जर क्रियापद असेल बघा असे असे जर शेवट आले तर त्या ठिकाणी शंभर टक्के तो रीती भूतकाळ असतो ही आपली ट्रिक आहे बघा ट्रिक काय आहे कि जर वाक्याच्या शेवटी क्रियापद काय असेल असे जर असेल असे असे जर हा शब्द जर आला तर शंभर टक्के तो काय असतो रीती भूतकाळ असतो काय असतो रीती भूतकाळ असतो रीती भूतकाळ असतो म्हणजे भूतकाळाचा विचार केला तर जर असे असं क्रियापद आलं तर शंभर टक्के तो, तो रीती भूतकाळ आहे अशा पद्धतीनं तुमचे सगळेच्या सगळे म्हणजे भूतकाळातली चारीच्या चारी, चा, चारी काळ कवर झाले बघा परत एकदा सांगतो की साधा काळ अपूर्ण काळ पूर्ण आणि रीती काळ साधा काळ कसा ओळखायचा लाली लेलो जर शेवट असेल तर साधा काळ अपूर्ण आणि पूर्ण एकत्र ओळखायचा ज्याच्यामध्ये होता होते हो, आ, होता असे काहीतरी हे असणारे म्हणजे होता शंभर टक्के होता हा शब्द असणारे होता होतो हो ते असं असणार आहे मग जर होता असं जर दिसत असेल जर त प्लस होता असेल तर अपूर्ण क्रिया असते ला प्लस होता असेल तर त्या ठिकाणी पूर्ण क्रिया असते आणि रीतीच्या काळामध्ये जर विचारताल तर असे हे जर क्रियापद दिसेल बघा जर असे हे क्रियापद जर शेवट दिसलं तर त्या ठिकाणी तो काळ असतो रीतीभूत काळ कुठला असतो रीतीभूत काळ आपलं संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल पोलीस भरतीचं जे काय आपली आवृत्ती आहे त्याच्यामधून हा चार्ट उचललेला आहे मग पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी सेम तुम्हाला हेच वर्तमान काळाबद्दल पण सांगितलं होतं अशा पद्धतीने आपले दोन्हीच्या दोन्ही काळ या ठिकाणी कवर झालेले आहेत पुढचा सत्तर नंबरचा क्वेश्चन आहे परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा मिळावा या क्रियापदाचा अर्थ ओळखा बघा या क्रियापदाचा अर्थ ओळखा स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ लक्षात ठेवा कोणत्याही क्रियापदाच्या शेवटी वावी वेवे वे असेल तर ते का कुठलं क्रियापद असतं विद्यार्थी असतं ही त्याची ट्रिक आहे ट्रिक काय आहे ट्रिक अशी आहे की जर क्रियापदाच्या शेवटी वे असेल वे जर वाविवे हित मिळावा वा, वा आहे ना वावी वे जर असेल तर ते कुठला असं विद्यार्थी क्रियापद असतं बाकी काय जास्त नाही ह्या ट्रिक वरून शंभर टक्के लक्षात येतं उद्या जर ह्या क्रियापदाच्या शेवटी वावि वे नसतं तर मी विद्यार्थीला टिकच केलं नसतं त्या लॉजिकनच नस कळलं असतं की बाबा विद्यार्थी वाक्य ते आहे मग स्वार्थी कधी म्हणायचं आज्ञार्थी कधी म्हणायचं संकेतार्थी कधी म्हणायचं थोडं आपण स्पष्टीकरणाचा भाग घेऊ क्रियापदाचे अर्थ क्रियापदाचे चार अर्थ होता स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थ मग आता बघा स्वार्थी क्रियापद कधी म्हणायचं स्वार्थी क्रियापदामुळे मध्ये या क्रियापदावरून केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त काळाचा बोध होत असतो का काय होत असतो काळाचा बोध असतो होत असतो या प्रकारच्या क्रियापदावरून केवळ काळाचाच बोध होतो म्हणजे फक्त जर एखाद्या वाक्यावरून बाबा त्याचा साधा वर्तमान काळ आहे का साधा भूतकाळ आहे का साधा भविष्य काळ आहे का किंवा पूर्ण वर्तमान काळ आहे का पूर्ण भूतकाळ आहे का किंवा अपूर्ण वर्तमान काळ आहे का असा जर फक्त आणि फक्त जर काळ कळत असेल तर त्याला स्वार्थी क्रियापद असं म्हणायचं मग दुसरं कुठलं आहे दुसरं आहे आज्ञार्थी आता हिथं बघा उदाहरणार्थ आपण बघू ह्याच्यातले स्वार्थी ह्याच्यात गुरुजी खुर्चीवरती बसले लालो लिहिले आलं का मी चित्रपट पाहिला ला मुले सहलीला गेली आंबा गोड होता फक्त फक्त काळाचा बोध होतो ह्याच्यामध्ये दुसरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय कळते का प्रार्थना विनंती त्याच्यानंतर नम्रपणे विचारले का असं काय कळतंय का किंवा काहीतरी अट टाकली आहे का असं काहीच दिसत नाही म्हणजे फक्त फक्त जर मला वाक्यावरून वाक्याचा जर काळ कळत असेल काय मी म्हटलं वाक्यावरून जर वाक्याचा वाक्या फक्त फक्त मला जर काळ कळत असेल तर शंभर टक्के ते वाक्य आहे तर ते वाक्य स्वार्थी क्रियापदाचं आता आज्ञार्थी क्रियापद त्याच्यामध्ये आज्ञा हा शब्द आहे की नाही म्हणजे काहीतरी आज्ञा केलेली असते आज्ञेमध्ये प्रार्थना पण येते एवढी गोष्ट लक्षात ठेवायची लक्षातच ठेवायचं मग बघा ज्यावेळी क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा देणे अनुज्ञा मागणे विनंती अथवा प्रार्थना करणे लक्षात ठेवा प्रार्थना करणे हे पण आज्ञेचाच भाग या बाबींचा बोध जर होत असेल तर त्या क्रियापदात आज्ञार्थी क्रियापद असं म्हणतात बघा म्हणजे जर तुम्ही आज्ञा देत असाल अनुज्ञा मागत असाल किंवा एखाद्याला विनंती करत असाल किंवा प्रार्थना देखील जर करीत असाल तरी देखील त्याला आज्ञार्थी क्रियापद असं म्हणतात काय म्हणतात आज्ञार्थी क्रियापद असं म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ सर्वांनी हात वर करावा या ठिकाणी आज्ञा दिली की नाही सर्वांनी हात वर करावा त्यावेळी आपण काय करणार त्यांची आज्ञा काय की आपण हात वर करणार म्हणजे या ठिकाणी काय आहे आज्ञा आहे म्हणून हे आज्ञार्थी क्रियापद आहे जरा इकडे बरं म्हणजे त्याला आज्ञा केली इथं पण काय आहे आज्ञा आहे परमेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे हे काय केलेले आहे प्रार्थना केलेली आहे त्याच्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवायचं वि बऱ्याचशा एक्झाममध्ये हे वाक्य विचारलेलं आहे आय पी वाक्य आहे बरं काही आय पी वाक्य आहे की परमेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे परमेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ही काय केलीये प्रार्थना आहे आणि प्रार्थना हे पण काय आहे आज्ञार्थी क्रियापदाचं काय आहे प्रकार आहे त्याच्यानंतर मी आज जाऊ का सौम्यपणे विचारले ना मी आज जाऊ का असं विचारले का सूप मी पणे विचारले ना मी आज जाऊ का ज्याला काय म्हणतात अनुज्ञा मागणे आपण विद्यार्थी वर्गात येताना आम्हाला म्हणतात ना मी ऐक मी सर मी आय कमी सर असं म्हणतात का नाही मी आय कमी सर या ठिकाणी काय असते अनुज्ञा असते मला थोडी मदत करशील का विनंती केलेली आहे ह्या ठिकाणी मला थोडी मदत करशील का क्वेश्चन मार्क आहे जरी प्रश्नचिन्ह असलं तरी त्या ठिकाणी विनंती दिसते का नाही का मला मदत करशील का असं दरडवून डाऊन सांगितले का नाही त्या ठिकाणी काय के केले विनंती केली आहे म्हणजे जर विनंती असेल प्रार्थना असेल आज्ञा असेल अनुज्ञा असेल तर त्या ठिकाणी तो वाक्याचा जो काय प्रकार असतो किंवा ते वा ते क्रियापद जे असतं ते आज्ञार्थी क्रियापद असतं आज्ञार्थी क्रियापदावरून आज्ञार्थी वाक्य म्हणजे क्रियापद जसं आहे त्या पद्धतीनंच होत असतं संकेतार्थी वाक्य किंवा संकेतार्थी वाक्य किंवा त्याला संकेतार्थी क्रियापद असं देखील म्हणतात काय विषय आहे संकेतार्थीमध्ये काहीतरी अट टाकलेली असते अट टाकली असते किंवा ज्याला काय म्हणता येईल की जोडीच्या उभयानवी अव्ययानं ते जोडलेलं असतं म्हणजे जोडीचं जर तर जेव्हा तेव्हा असं या पद्धतीनं जे काय जोडीचे उभयानवी अव्यय असतात त्याने ते, ते जोडलेलं असतं त्याला संकेतार्थ असं म्हणतात जेव्हा क्रियापदावरून काही अटींचा बोध होतो कळलं म्हणजे अट टाकलेले असते जर क्रियापदावरून काही अटींचा बोध होतो तेव्हा त्या संकेतार क्रियापदात संकेतार्थ क्रियापद असंही म्हणतात उदाहरणार्थ त्याने जर अभ्यास केला तुम्हाला मी काय सांगितलं ह्या वाक्यामध्ये काय असतं जर तर जोडीच्या उभयानवी अवयाने जोडले असतं जर तर जेव्हा तेव्हा जेव्हा तेव्हा अशा पद्धतीचं जोडीच्या उभयानव अव्यय जोडलेले असतात उदाहरण बघू त्याने जर अभ्यास केला जर अभ्यास केला तर तो नापास झाला नसता बरोबर का म्हणजे ह्या जर तर या जोडीच्या उभयानवी अव्यन्य ते जोडले का शंभर टक्के जोडलेले आणि ह्या ठिकाणी अट टाकली का नाही त्यांनी जर अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता म्हणजे त्यांनी अभ्यास केला तर तो पास होईल अशी अट टाकलेली आहे म्हणजे त्या अटीचं पण सोडा ओळखण्याची ट्रिक असे की बाबा ओळखायचे तुम्हाला तर शंभर टक्के तुमच्या हे डोक्यात पाहिजे की ते जोडीच्या उभयानवी अवयानं जोडलेलं असतं काय जोडीच्या उभयानवी अव्ययानं जोडलेलं असतं म्हणजे जर तर जेव्हा तेव्हा जरी तरी असलं जर दिसत असेल तर ता शंभर टक्के संकेतार्थी वाक्य असतं आता पुढं मला जर मला जर आज दहा रुपये मिळाले असते तर मी नक्कीच नाटकाला गेलो असतो इथं जर आणि इथं तर असं जोडले की नाही मला जर दहा रुपये मिळाले असते तर मी नक्कीच नाटकाला गेलो असतो अशा पद्धतीनं जर जर तर वाक्य जोडले असेल तर ते संकेतार्थ असं आता पुढचं विद्यार्थी वाक्य विद्यार्थी क्रियापद कधी म्हणणार विद्यार्थी क्रियापद आता बघा विद्यार्थी क्रियापदाचं बघा विद्यार्थी मग तुम्हाला मी सांगितलं वा वी वे असं जर शेवटी जर क्रियापदाच्या शेवटी असेल तर त्या ठिकाणी त्याला विद्यार्थी क्रियापद म्हणतात परंतु ऍक्च्युअली विद्यार्थी क्रियापद कधी असतं तर जेव्हा क्रियापदावरून शक्या श... श... शकता त्याच्यानंतर कर्तव्य इच्छा आशा इत्यादी बाबींचा बोध होत असेल तेव्हा त्या क्रियापदास विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ मग आता उदाहरणार्थ बघा नेहमी खरे बोलावे वे दिसल का व हे कर्तव्य आहे तुमचं बघा कर्तव्य दिसतंय पण मी ओळखलं कशा वावी वेवे शेवटी आहे का त्याच्यावरून विद्यार्थी नेहमी खरे बोलावे याच्यावरून वावी वेवे दिसते तू तु तुझ्या कार्यास यशस्वी होवो व आहे का वावो इच्छा त्याच्यानंतर बहुदा संध्याकाळी तो घरी असेल हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे हा तर्क आहे आणि हे वाक्य स्वार्थी वाक्य नाही बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना वाटतं हे स्वार्थी वाक्य असेल तर हे स्वार्थी वाक्य नाही हे वाक्य विद्यार्थी वाक्य आहे कसलं वाक्य आहे विद्यार्थी वाक्य आहे कारण त्याच्यावरून तर्क दिसतोय तर्क याच्यावरून जर तर्क दिसत असेल बहुदा संध्याकाळी तो घरी असेल बघा बहुदा तो संध्याकाळी घरी असेल हा तर्क आहे आणि याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात पुढं बापूची भूमिका करावी ती करावी बा, बापूची भूमिका करावी ही तर करावीपर्यंत आलं ती काशीनाथनंच ती काशनाथनच म्हणजे ती त्याची काय सांगितली वो ती त्याची योग्यता सांगितली आहे असंही करावी ही तर त्या ठिकाणी आलं होतं पण हे वाक्य लक्षात ठेवा बरं का हे वाक्य लक्षात ठेवा कोणतं बहुदा संध्याकाळी तो घरी असेल हा एक तर्क सांगितलाय आणि हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आपण काळ बघितले काळ बघितल्यानंतर पदाचे जे काय वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याच्यावरती बऱ्याचशा एक्झाममध्ये फिरून फिरून प्रश्न विचारलेत स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी स्वार्थी म्हटलं की फक्त फक्त तुम्हाला काय दिसणार विद्यार्थी म्हटलं की शेवटी वावो विवे दिसतंय का बघायचं नसेल दिसेत तर ऑप्शन काट मारायचं आणि चालायचं हे वाक्य पाठच करायचं किंवा लक्षातच ठेवायचं ब बहुधा संध्याकाळी तो घरी असेल असा एक काहीतरी तर्क लावलेला आहे मग यात काही ही तर घरी असेल ही तर शाळेत असेल म्हणतील बहुधा संध्याकाळी तो शाळेत असेल असाही तर्क ज्या ठिकाणी असेल ते विद्यार्थी वाक्य असतं संकेतार्थीमध्ये तुम्हाला अट टाकलेली असते जर तर जेव्हा तेव्हा जरी तरी या स्वरूपाची आणि संकेत झालं विद्यार्थी झालं स्वार्थी झाला आणि आज्ञार्थीमध्ये सरळ सरळ आज्ञा दिसते प्रार्थना दिसते असं जर दिसत असेल तर ते वाक्य कसलं असतं तर ते वाक्य <coughs> आज्ञार्थी वाक्य असतं आता पुढचा क्वेश्चन एकाहत्तर नंबरचा प्रश्न हसताना या क्रियाविशेषण कसल्या या क्रियाविशेषण सोप्प आहे हे की अव्यय साधित प्रत्यय साधित धातू साधित आणि विशेषण साधित विशेषण साधित तर हसताना आपण कालच बघितले काही धातू असतात आणि धातू धातूचंच पुढं काय होता असत क्रियापद होत असत हस हा काय आहे हो धातू आहे हस हा या ठिकाणी काय आहे धातू आहे आणि त्यालाच पुढं हसताना हसताना हे काय झाले क्रियाविशेषण झालेलं आहे क्रियाविशेषण अव्यय झालेलं आहे मग हे धातू साधित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे ऑप्शन नंबर तीन आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की मॅक्सिमम ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर तीनला जास्तीत जास्त प्रेफरन्स ठेवायचा मग आता बघा या ठिकाणी साधित क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणायचं मग साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय की अशी क्रियाविशेषण अव्यय जी नामापासून सर्वनामापासून विशेषणापासून धातूपासून अव्ययापासून प्रत्ययापासून तयार होत असतात त्याला साधित म्हणायचं नामापासून तयार झाला नाम साधित सर्व नामापासून तयार झाला सर्व नाम साधित विशेषणापासून तयार झाला सर्व नाम साध साधित धातूपासून तयार झाला धातू साधित अव्ययापासून तयार झाला अव्यय साधित प्रत्ययापासून तयार झाला प्रत्यय साधित म्हणजे आता बघा नामापासून तयार झाले काय अर्थात रात्री दिवसा इथं रात्र नामे दिवसा नामे सकाळ नामे सर्व त्या ह्या कित्येकदा हे काही सर्वनाम आहेत विशेषण काय की बाबा एकत्र मोठ्याने एकदा हे विशेषण आहेत धातू बघा हस हसत हसताना हस हसत हसताना पळताना पळून खेळताना अव्यय अव्यय तुम्हाला जर क्रियेची म्हणजे वेळ वगैरे वे काळ जर दिसत असेल अव्यय असतात वेगवेगळे कोठून इकडून खालून वरून त्याच्यानंतर प्रत्येक शास्त्रीय दृष्ट्या मनपूर्वक कालानुसार ही अशा पद्धतीनं जर तुम्हाला जर ते अव्यय दिसत असतील तर त्याच्यावरून हे साधित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे पुढचा प्रश्न एकाहत्तर बहात्तर नंबरचा क्वेश्चन आहे का विचारले पिलाने घरट्या बाहेर मान काढली व किलबिलाट केला व किलबिलाट केला आणि मग तुम्हाला मी अगोदर सांगतो की जर क्रियेमध्ये एकात दुसऱ्याची भर पडत असेल म्हणजे ही एक क्रिया आणि ही एक क्रिया दोन्हीची एकमेकांमध्ये जर भर पडत असेल तर त्याला समुच्चयबोधक बोधक आपण म्हणतो ना पैशाचा तू समुच्चय कर पैसे साठवून ठेव म्हणजे आपण गल्ला जो असतो त्याच्यामध्ये काय करतो एक 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 रुपया टाकतो म्हणजे काय करतो एकाच दुसऱ्याची भर टाकतो आणि त्याचा समुच्चय करतोय म्हणजे एकाच दुसऱ्याची जर भर दिसत असेल तर त्याला समुच्चयबोधक उभयानवी अव्यय असं म्हणायचं मग आता इथं बघा पिल्या पिलाने घरट्याबाहेर मान काढले पिल्याने काय पिलानं काय केलं घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट चालू केला म्हणजे या ठिकाणी मान पण काढली आणि किलबिलाट पण चालू केला अशा दोन क्रिया एकत्र आल्या म्हणजे क्रियेत एकात एकमेकांची भर पडली म्हणून त्याला काय म्हणायचं समुच्चय बोधक उभयानवी अव्यय असं म्हणायचं मग आता या ठिकाणी लक्षात घ्या आणि व शिवाय ही काय आहे समुच्चयबोधक बोधक उभयानवी अव्यय आहेत बघा आणि व शिवाय ही काय आहे समुच्चय बोधक उभयानवी अव्यय आहेत म्हणजे बघा आता हिथं मी दुसरं एखादं वाक्य सांगू शकतो की अं दिलेले हिथलेच घेऊयात की, की पाऊस आला व मोर नाचू लागला बघा पाऊस आला व मोर नाचू लागला आता या ठिकाणी पाऊस पण आला आणि मोर पण नाचू लागलेत की नाही म्हणजे क्रियेमध्ये एकात दुसऱ्याचे काय होते भर भरपडते ना एका दुसऱ्याची भरपडते म्हणून आणि व आणि शिवाय असं जर ज्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ठिकाणी काय असणारे की समुच्चे बोदक अव्यय असणार आहे मग आता आपण पाहूया समुच्चेदक उभयानवे अव्यय व आणि आणखी शिवाय अन आन आणिक इत्यादी उभयानवे अव्यय दोन स्वतंत्र वाक्याने जोडतात तसेच पहिल्या विधानाच्या वाक्यात आणखी भर टाकण्याचं काम दुसऱ्या विधानामध्ये केलं जातं आता उदाहरणावरून लक्षात घ्या तुम्हाला मी काय सांगितलं एकाच दुसऱ्याची भर दिसली पाहिजे समुच्छा बोध उभयानवे अव्यय आता बघा भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवही घातली आय एम पी वाक्य आहे खूप म्हणजे खूप परीक्षांमध्ये हे वाक्य आलेले बघा ह्यांनी काय केले भिकाऱ्याला एक शर्ट पण दिला भिकाऱ्याला एक शर्ट पण दिला आणि जेवायला पण घातलं शिवाय या वाक्याने जोडलं वाक्य ह्या शब्दावरून उभयानवी ओळखायचं ना त्याच्या अर्थावरून चालायचं अर्थावरून चालायचं मला सरळ सरळ दिसतंय का नाही की भिकाऱ्याला मी सदरा दिला भिकाऱ्याला मी एक सदरा दिला म्हणजे माझा एक शर्ट दिला आणि जेवाय पण घातलं म्हणजे मी दोन क्रिया एकात एक केल्या का नाही शंभर टक्के केल्या भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय जेऊ पण घातलं हे काय केलं समुच्छयबोधक उभयानवी अव्यय आहे म्हणजे एका दुसऱ्याची भर आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो याच्यामध्ये मी गच्चीवर गेलो ही एक क्रिया आहे आणि चंद्र पाहू लागलो ही दुसरी क्रिया आहे आणि न जोडला आहे तुम्हाला मी सांगितलं आणि व जर शिवाय आलं तर ते काय असतं समुच्चयबोधक पोदक अव्यय असतं म्हणजे बघा मी गच्चीवर तो गेलो ही एक क्रिया झाली आणि चंद्र पाहू लागलो ही दुसरी क्रिया झाली एकाच दुसऱ्या क्रियेची भर पडते म्हणजे गच्चीवरती गेलून चंद्र पाहायला लागतो म्हणजे एकाच दुसऱ्याची भर पडते म्हणून काय आहे हे समुच्चयबोधक उभयानवी अव्यय आहे ओके आणि बऱ्याचशा वेळा ह्या ह्याच्यावरती उभयानवी अव्ययावरती ह्या वेगवेगळ्या कारणबोधक असेल परिणामबोधक असेल उद्देशबोधक असेल हे परिणाम आणि उद्देश हे मी पाठीमागचेच तुम्ही माझे लेक्चर काढून बघा त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये त्यातला डिफरन्स सांगितलेला आहे आता पुढचा क्वेश्चन त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे कालपर्यंत समीर गावी पोचला नव्हता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय की ते काय होतात शब्दाला जोडून येणारे वाक्य काय असतात शब्दयोगी अव्यय असतात मग आता बघा कालपर्यंत समीर समीर गावी पोचला नव्हता ह्याच्यामध्ये मा मला कालपर्यंत हा शब्द दिसतोय स्थलवाचक करण वाचक कालवाचक आणि कैवल्यवाचक स्थलमध्ये सरळ सरळ स्थल दिसाय पाहिजे करणमध्ये काहीतरी साधन दिसाय पाहिजे म्हणजे जसं की बाबा मी आ, आई विळीने भाजी कापते कारण येते म्हणजे साधने ना तिथे दिसते ना विळीने कशाने कापते विळीने कापते मी चाकूने किंवा सुरीने फळं कापत आहे अशा पद्धतीने करण वाचक आहे ते कालवाचक मध्ये सरळ सरळ काल दिसतो कैवल्यवाचक या ठिकाणी आहे आता नीट बघा कालपर्यंत समीर गावी पोचला नव्हता शब्दयोगी अव्ययाचा कालपर्यंत म्हणजे सरळ सरळ मला वेळ दिसते का शंभर टक्के वेळ दिसते म्हणजे कालपर्यंत या वाक्यामध्ये करण वाचक सॉरी का, काल कालपर्यंत या शब्दावरून मला कालवाचक हा दिसतोय ऑप्शन नंबर तीन काय दिसतोय का, का कालवाचक असं दिसतोय कालपर्यंत म्हणून कालवाचक दिसतंय मग कालवाचक कधी म्हणायचं जर तुम्हाला वेळेचा बोध होत असेल बघा जर तुम्हाला वेळेचाच बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं कालवाचक कालवाचक ही अव्यय क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवतात काय दाखवतात क्रिया जी काय होते ही अव्यय क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवत असतात स्थलवाचक मध्ये काय होत असतं सर्व सर्व स्थळ किंवा तुम्हाला ठिकाणाचा भूत होत असतो करण मध्ये तुम्हाला मी साधन सांगितलं किंवा कैवल्य मध्ये सगळे सगळे इथं प्रकार दिलेले आता आपण एक एक बघूया कालवाचक मध्ये काय काय आहे पावतो नंतर आधी पुढे पूर्वी आत गती मध्ये काय असणार आहे पासून पर्यंत आधून मधून खालून आतून त्याच्यानंतर दुसरं स्थळ स्थळ म्हणजे स स्थळ दिसायला पाहिजे बाबा जवळ आलो पाशी आलो आत आलो बाहेर आलो अलीकडे आलो ठाई मागे पुढे हे सगळं काय आहे स्थळ वाचक आहे करण म्हणजे काय का साधन असतं कर्वी द्वारे कडून मुळे अं योगे हे काय झालं करण आहे आणि कैवल्यवाचक च ना मात्र पण फक्त केवळ हे काय आहेत कैवल्यवाचक आहेत आणि हे विचारले आहेत बरं का की बाबा कैवल्यवाचक कोणकोणते कोण कोणते आहेत तर कैवल्यवाचक लक्षात ठेवायचे मात्र पण फक्त आणि केवळ बघा मात्र पण फक्त आणि केवळ हे कशाचे आहेत कैवल्यवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत आणि हे बऱ्याचशा एक्झामला विचारलेले आहेत पुढं पुढचा क्वेश्चन चौऱ्याहत्तर नंबरचा शी मला नाही आव आवडलं ते शी उद्गारवाचक चिन्ह आहे ह्याच्यामध्ये सरळ सरळ काय असणार उद्गारवाचक चिन्ह ज्या ठिकाणी दिलं असतं त्या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय असतं मग केवळ प्रयोगी अव्यगात अव्ययाचा आतला प्रकार विचारलाय पूर्वी काय करायचे उद्गारवाचक चिन्ह द्यायचे आणि विचारायचे की खालीलपैकी हा वाक्याचा कसला प्रकार आहे आणि मग तिथे द्यायचे प्रश्नार्थ केवल केवळ प्रयोगी वगैरे असं असं द्यायचं पण आता तसं काय विचारलं जात नाही आता त्यांनी काय विचारलंय की जो काय ह्याच्यामध्ये शीख नंतर उद्गारवाचक दिले मला नाही आवडलं ते सी परत उद्गारवाचक चिन्ह दिले ज्या अर्थी उद्गारवाचक चिन्ह दिले त्या अर्थी ते केवळ प्रयोग अव्यय आहे आणि मग केवळ प्रयोगी अव्यय आहे हे त्यांना पण एक पण माहिती आहे पण त्यांची अपेक्षा आता अशी आहे की बाबा मुलांना माहिती आहे का की बाबा केवळ प्रयोग अव्ययाचा अजून आतला पोट प्रकार कोणता आहे तर नीट लक्षात घ्या ऑप्शन बघा मौन दर्शक तिरस्कार दर्शक, शोक शोकदर्शक आणि विरोध दर्शक, दर्शक आपल्याला सरसरशी मला नाही आवडते म्हणजे तिरस्कार दिसतो का शंभर टक्के दिसतोय याच्यावरून ते तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे ओके okay. पुढं पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न सर्कसीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसवले वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोगवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाच जातो जेवढी जा चांग म्हणजे चांगल्या लेवलचे तुम्ही आत्ता उद्याचा पण जो मुंबईचा पेपर होणार आहे त्याच्यामध्ये काळ आणि प्रयोग विचारलेच जातील काय मी म्हटलं जो काय मुंबईचा पेपर होणार आहे त्या ठिकाणी काळ आणि प्रयोग विचारलेच जातील मग प्रयोग ओळखण्याची एक छोटी हिंट आहे त्या ट्रिकनुसार प्रयोग प्रयोग ओळखायचा ऑप्शन वाचत राहायचे ऑप्शन ऑप्शन बघा सकर्मक भावे सकर्मक कर्तरी हित सकर्मक म्हणते हित सकर्मक म्हणते हित सकर्मक म्हणते म्हणजे अकर्मक भावेमध्ये उत्तर नसणार आहे तीन ठिकाणी सकर्मक सकर्मक म्हणत आहे वाक्यामध्ये मला कर्म पण दिस दिसेल मे बी त्याच्यानंतर दुसरा नीट प्रकार बघा सकर्मक कर्मणी सकर्मक कर्मणी असा कुठला प्रयोगाचा प्रकारच नाही वाक्यात कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाही त्याच्यामुळे त्याला सकर्मक कर्मणी असं म्हणायचं नाही असा काय प्रकारच नाही त्याच्यामुळे हाही ऑप्शन गेला ह्या दोन ऑप्शनमध्ये माझं उत्तर आहे एक म्हणजे सकर्मक भावे तरी असेल किंवा सकर्मक कर्तरी तरी असेल मग आता नीट बघा तुम्ही जर थोडं ह्याला म्हणजे इलॅबरेट केलं आणि व्यवस्थित जर केलं प्रयोग ओळखण्याचं प्रयोग ओळखण्याचं काय करायचं करता कर्म आणि हे सपोज क्रियापद क्रियापद हम्म कर्ता कर्म क्रियापद हे तर आपण प्रत्यय हम्म प्रत्यय जर कर्त्याला प्रत्यय नसेल बघा कर्त्याला जर प्रत्यय नसेल वाक्यामध्ये जर कर्म असेल बघा वाक्यात कर्म असेल क्रियापदाचा तर विषय सोडूनच द्या तर कर्त्याला प्रत्यय नसेल वाक्यामध्ये कर्म असेल वाक्यामध्ये कर्म असेल कर्माला प्रत्यय असो किंवा नसो काय फरक पडत नाही तर त्याला काय म्हणायचं सकर्म कर्तरी म्हणायचं सकर्मक सकर्मक सकर्म करतरी सकर्म कर जर कर्त्याला प्रत्यय असेल बघा कर्त्याला प्रत्यय आहे जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर नंतरच त्याचा कर्तरी प्रयोग होणार आहे काय मी म्हटलं सगळ्यात मेन वाक्य असं आहे की वाक्यातील पहिल्यांदा कर्ता शोधायचा वाक्यातील कर्म शोधायचं त्या वाक्य पहिली स्टेप काय वाक्यातील कर्ता कर्म शोधायचं हो दुस दुसरी स्टेप काय कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागलेत का ते शोधायचं मग आता नीट बघा जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्याचा कर्तरी प्रयोग होतो अन्यथा कर्तरी प्रयोग होणार नाही जर कर्त्याला प्रत्यय लागला तर त्याचा कधीही कर्तरी प्रयोग होणार नाही मग त्याला बघायचं की बाबा कर्त्याला प्रत्यय आहे का मग आता आपण ह्या वाक्यात शोधूयात विदूषकां सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसवले हसविणारा कोण असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता भेटेल हसविणारा कोण तर शर्कशीतल्या विदूषकाने म्हणजे कोण विदूषक हा काय करता आहे आणि त्याला ने हा प्रत्यय लागलाय ना नेहा त्याला ने हा प्रत्यय लागलाय आणि आपण कालच बघितलाय ने कशाचा आहे तृतीयाचा प्रत्यय आहे ना ने हा तृतीयाचा प्रत्यय लागलाय आणि तुम्हाला मी हितच आत्ता वाक्य सांगितलं जर कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर कर्तरी प्रयोग होणार नाही काय मी सांगितलं कर्त्याला जर प्रत्यय लागला असेल तर कर्तरी प्रयोग होणारच नाही म्हणजे सकर्म कर्तरी प्रयोग या ठिकाणी होणार नाही त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला आता दुसरं येऊ कर्म कसं ओळखायचं तर कर्ता काय करतो त्याच्यावरून आपल्याला कर्म कळत असतं सर्कशेतील विदूषकाने प्रेक्षकांना हसवले हसवणारा कोण विदूषक त्याने काय केले विदूषकाने काय केले प्रेक्षकांना हसवले हसवले काय क्रियापद आहे कोणाला हसवले प्रेक्षकांना प्रेक्षक हे काय घातलं कर्म आहे प्रेक्षक काय आहे कर्म आहे परंतु प्रेक्षकांना ना प्रत्यय लागला ना 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 स ला नाते म्हणजे ह्या ठिकाणी काय झाला हा चतुर्थीचा प्रत्यय झाला मग आता बघा कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर नंतरच कर्त्यार प्रयोग होणार आहे आणि जर कर्माला प्रत्यय नसेल बघा कर्माला प्रत्यय नसेल नहीं। है। त्या नहीं। तर नंतरच त्याचा कर्मणी प्रयोग होत असतो अदरवाईज कर्मणी प्रयोग होणार नाही या ठिकाणी कर्त्याला पण प्रत्यय आहे कर्माला पण प्रत्यय आहे त्या अर्थी कर्तरी आणि कर्मणी प्रयोग होणार नाही म्हणजेच या ठिकाणी एकतर हा सकर्मक भावे प्रयोग असणार आहे किंवा बघा या ठिकाणी हा एक तर सकर्मक भावे प्रयोग असणारे किंवा अकर्मक भावे प्रयोग असणार आहे मग आता बघा वाक्यामध्ये कर्म आहे का नाही विदूषकाने प्रेक्षकांना हसवले प्रेक्षक काय आहे कर्म आहे वाक्यातलं म्हणजे जर प्रेक्षक जर कर्म असेल तर वाक्यामध्ये कर्म आहे म्हणजे आकर्मक प्रयोग होणारच नाही वाक्यामध्ये ऑलरेडी कर्म आहे म्हणून या प्रयोग या प्रश्नाचं उत्तर राहील सकर्मक भावे प्रयोग काय राहील सकर्मक भावे प्रयोग सकर्मक भाव्य प्रयोग दुसरं क्रियापद जर एकारांती असेल बघा ए लावलाय ना ए एकारांती भूतकाळी ले भूतकाळी असेल तर त्याचा कोणता ना कोणता भाव्य प्रयोग असतो कोणता ना कोणता भाव्य प्रयोग असतो ती भाव्य प्रयोग ओळखण्याची काय हिंटच आहे बघा मग आता तिन्ही प्रयोग एकदा पटकन सांगतो रिवाईज करतो आपल्याकडे तीन प्रयोग आहेत कर्तरी कर्मणी भावी पहिल्यांदा काय करायचं स्टेप नंबर वन वाक्यातील कर्ता कर्म शोधायचं दुसऱ्यांदा दुसरी स्टेप काय करायची कर्ताला आणि कर्माला प्रत्यय लागलाय का शोधायचं कर्त्याला प्रत्यय लागला नसेल कर्तरीच प्रयोग होणार कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर कर्तरी प्रयोग होणार नाही आता कर्माकडे यायचं वाक्यात कर्म इकडं बघायचं वाक्यात कर्म असेल सकर्मक कर्तरी गार गार झाला वाक्यात कर्म नसेल अकर्मक कर्तरी झाला झाला कर्तरी प्रयोग संपला आता कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग ओळखांना काय करायचं की कर्मणी प्रयोग होत असताना वाक्यामध्ये कर्त्याला शंभर टक्के प्रत्यय लागलेला असणार आहे वाक्यातील कर्म कर्त्याला प्रत्यय लागण्याला असणार आहे त्याच्यानंतर कर् जर कर्त्याला प्रत्यय लागलाय तर कर्तरी प्रयोगाचा विषय संपला तुम्ही कर्माकडे शिफ्ट झाला कर्माकडे शिफ्ट झाल्यानंतर कर्माला प्रत्यय नको आहे वाक्यात त्या कर्माला प्रत्यय असणार नाही वाक्यात जर कर्माला प्रत्यय नसेल तर नंतरच त्याचा कर्मणी प्रयोग होणार जर वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय आला आणि जर अगोदर कर्त्याला पण प्रत्यय कर्माला पण प्रत्यय असेल तर त्याचा सरळ सरळ भावी प्रयोग होणार आहे आणि मग भावी प्रयोगामध्ये कर्म असेल तर सकर्मक भावी प्रयोग कर्म नसेल तर अकर्मक भावी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाचे पुढं पाच प्रकार पण आहेत एखाद्या दिवशी आपण प्रयोग हा टॉपिक घेत असताना मी तुम्हाला इन डिटेल सांगू शकतो आणि भावी प्रयोग ओळखण्याची एक छोटी हिंट पण आहे की जर क्रियापद ही एकारांती असेल बघा म्हणजे एक मात्रा असेल एका म्हणजे एक मात्रा जर लागलेला असेल तर शंभर टक्के तो, तो काय असतो भावे प्रयोग असतो पुढचा पंच्याहत्तर नंबर झालेला आहे या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे स्पष्टीकरणातली पण काही उदाहरणं वाटलं असतं तुमच्या खातर घेऊयात आपण की काय बघा स्पष्टीकरण सकर्मक भाव्य प्रयोगात कर्ता व कर्माचे लिंग वचन बदलले तरी वाक्यातील क्रियापदाचे रूप बदल बदल होत नाही उदाहरणार्थ हिथ बघा वाघाने हरणीला मारले वाघाने हिथे ई कारण ती क्रियापद आहे का आहे तुम्हाला मी काय सांगितलं स्टेप नंबर वन करता कर्म कर्ता कर्म शोधायचं कर्ता कर्म कसं शोधायचं क्रियापदाला कोणने प्र... कोणने प्रश्न विचारला कर्ता सापडणार वाघाने हरणीला मारले कोणा कोणी को, मारले वाघाने मारले कोणी मारले वाघाने मारले कोणाला मारले किंवा वाघाने काय केले हरणीला मारले हरणी काय झाली कर्म झाली वाघाने काय झालं कर्ता झाला म्हणजे कर्त्याला ने प्रत्यय आहे हरणीला हर प्रत्यय आहे इथं ने प्रत्यय आहे इथं ला प्रत्यय आहे जर कर्त्याला प्रत्यय आहे तर कर्तरी प्रयोग होणार नाही कर्माला प्रत्यय आहे कर्मणी पण प्रयोग होणार नाही वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून हा प्र प्रयोग झाला सकर्मक भावे प्रयोग सकर्मक भावी प्रयोग भावी सकर्मक भावी आता बघा नरसिंहाने हिरण्यकश्यपूस मारले बघा परत मारणारा कोण नरसिंह कोणास नरसिंहाने काय केले हिरण्यकश्यपूस मारले हिरण्यकशपूस मारले मार मग मार आता बघा मी काय करणार हा झाला नरसिंह झाला कर्ता हिरण्य हिरण्यकश्यपूस झाला कर्म मारले क्रियापद मग दुसऱ्यांदा दोन नंबरला स्टेपला काय चेक करणार कर्त्याला आणि कर्माला बघा कर्त्याला आणि कर्माला आ, बाबा प्रत्यय लागले आहेत का हे चेक करणार मग नरसिंहाने या ठिकाणी करता आहे त्याला नी हा प्रत्यय लागलेला दिसतोय म्हणजेच याचा कर्तरी प्रयोग होणार नाही झालं लगेच मी कर्माकडे शिफ्ट झालो शिफ्ट झाल्यानंतर मला माहिती हिरुण्य कश्यपू काय माझा कर्म आहे पण त्या ठिकाणी मला स हा प्रत्यय लागलेला दिसतोय ना विभक्तीचा स कशाचा आहे द्वितीयचा आणि चतुर्थीचा आहे सला ते सला द्वितीय आणि चतुर्थीचा या ठिकाणी स हा प्रत्यय लागलेला मला दिसतो त्या आरती माझा हा कर्मणी पण प्रयोग होणार नाही म्हणजे कर्मणी पण नाही कर्तरी पण नाही म्हणजे हा सरळ सरळ कुठला प्रयोग आहे भावे प्रयोग आहे आणि भाव्य प्रयोगामध्ये पण वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून ते काय झाले सकर्मक भावे प्रयोग झाला पुढं शहाण्या विद्यार्थ्यांनी शांत बसावे शहाण्या विद्यार्थ्यांनी शांत बसावे आता या ठिकाणी बघा शहाण्या विद्यार्थ्यांनी शांत बसावे बसणारे कोण विद्यार्थी बसण्याची क्रिया कोणावरती होतीये विद्यार्थ्यांवर म्हणजे वाक्यामध्ये कर्मच नाही वाक्यामध्ये कर्मच नाही शहाण्या विद्यार्थ्यांनी शांत बसावे बसणारे कोण विद्यार्थी हा झाला करता हम्म बसण्याची क्रिया कोणावरती होते विद्यार्थ्यांचीच वरती दुसऱ्यावरती होते का म्हणजे वाक्यात कर्मच नाही म्हणजे कर्मणी प्रयोग तर कसाच होणार नाही मग आता या ठिकाणी कर्ता कुठला आहे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांना प्रत्यय लागलाय का प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच कर्तरी प्रयोग पण होणार नाही म्हणजेच सरळ सरळ हा प्रयोग कोणता आहे अकर्मक भावे प्रयोग आहे कसला कारण वाक्यात कर्म नाही म्हणून हा अकर्मक भावे प्रयोग आहे अकर्मक भाव्य प्रयोग आहे अकर्मक भाव्य प्रयोग आहे अशा पद्धतीनं आपल्याला इन डिटेल मी प्रयोग सांगितलेले आहे म्हणजे तुम्हाला करता कर्म शोधता आलं ना की बऱ्यापैकी मराठीतले कितीतरी प्रश्न सुटतात पुढचं वाक्यप्रचार तुम्हाला मी अगोदर सांगितले समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार आणि म्हणी पाच प्रश्न कंपल्सरी असतात प्रयोग एक प्रश्न झाला काळ एक प्रश्न झाला एक दोन एक दोन प्रश्न त्याच्यावरती शंभर टक्के असतात आणि मग बाकीचं सगळं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद वगैरे ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात म्हणजे आता बघा पंचवीसपैकी पण प्रश्नांचं डिवायडेशन तसे ना पाच सात प्रश्न तर हितच होतात त्यामुळे वाक्यप्रचार म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ते पण पहिल्यांदा क्वेश्चन पेपरमध्ये आलेले एम पी एस सीला ला जेवढे विचारले तेवढे सगळेच्या सगळे करून ठेवायचे त्याच्या बाहेर करायचे नाहीत ओके सुतोवाच करणे सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थ समानार्थी वाक्यप्रचार ओळखा सुतोवाच करणे याचा समानार्थी वाक्यप्रचार म्हणजे वाक्यप्रचाराचा अर्थ काय किंवा का त्याच्यासारखा सेम सोक्ष मोक्ष सोंग करणे समजोता करणे आणि ओनामा करणे तर ओनामा करणे याचाच अर्थ होतो प्रारंभ करणे म्हणजे सुतोवाच करणे म्हणजेच सुरुवात करणे प्रस्तावना करणे असा होतो आणि ओनामा करणे खूप म्हणजे खूप जास्त वेळा हा क्वेश्चन विचारला आय एम पी क्वेश्चन आहे ओनामा करणे म्हणजेच सुरुवात करणे श्रीगणेशा करणे किंवा त्याला प्रारंभ करणे असं पण म्हणतात काय प्रारंभ करणे प्रारंभ करणे सुतोवाच करणे म्हणजेच प्रारंभ करणे आणि लावणे म्हणजे आपण होतो जातो आणि त्याचा सूक्ष्म लावून येतो म्हणजे काय शेवट करणे मग बघा सुतोवाच करणे ओनामा करणे म्हणजेच एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे प्रस्तावना करणे प्रारंभ करणे श्री गणेशा करणे असा अर्थ होतो पण सूक्ष्म मोक्ष लावणे म्हणजे शेवट करणे म्हणजे सुतोवाच करणे याचा अर्थ काय होईल ओनामा करणे पुढं सत्याहत्तर नंबरचा प्रश्न दाती तृण धरणे म्हणजे काय ऑप्शन वाचत वाचत पुढे पुढे जायचं दाती तृण म्हणजे काय दातात गवत धरणे असं कुठे अर्थ होत असतो का गेला ऑप्शन दात खाणे असं होईल का नाही शरणागती पत्करणे आणि विनवणी करणे ह्या दोघांमध्ये आहे आणि तुम्हाला मी अगोदरच प्रत्येक ठिकाणी सांगितले तीन आणि चारला कन्फ्युजन झालं जास्तीत जास्त प्रेफरन्स कशाला देणार तीनला देणार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर तीन शरणागती पत्करणे शरणागती पत्करणे दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे असा त्याचा अर्थ होतो अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे बराच वेळा विचारलेला आहे कोवळे या शब्दाचा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा कोवळ्याचा काय विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे कोवळे ऊन म्हणतो ती काय विरुद्ध आहे का ऑप्शन को गेला कोवळे राठ आपण म्हणतो ना राठ आहे एखादा बाळ कसं असतो कोवळं असतं आपण बाळाला काय म्हणतो कोवळ असतो आणि एखादा म्हाताऱ्या माणसाला आपण काय राठ झालाय नसता राठ आहे राठ म्हणजे अतिशय ग्रामीण शब्द आहे राठ आहे म्हणजे कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे राठ बाकी शोळ कोवळे शोळे असले कुठे असते का ते नाजूक हे हात समानार्थी हित विचारलाय विरुद्धार्थी विचारलाय कसा आहे ते बघायचं हा समानार्थी शब्द दिलेला आहे कोळ्याचा समानार्थी शब्द आहे नाजूक पुढं पुढचा प्रश्न एकोणऐंशी नंबरचा हळूहळू घडून येणारा बदल हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा म्हणजे शब्दसमूह हा एक प्रकार असतो की शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय की त्याच्याबद्दल एक शब्द ओळखायचा असतो हळूहळू येणारा बदल क्रांती ही झटकन होत असते बघा ही तर क्रांती उत्क्रांती अपक्रांती आणि क्रांतिकारक म्हणजे हा काहीतरी ऑप्शन फालतू आहे ऑप्शन इलिमिनेटकडून ऑप्शनवरून उत्तराकडं जायचं क्रांती अपक्रांती उत् उत्क्रांती आणि क्रांतिकारक क्रांतिकारक तर ऑप्शन गेला म्हणजे जास्तीत जास्त ह्या दोघांमध्ये अपक्रांती असा काही प्रकारच नसतो क्रांती का उत्क्रांती मग आता नीट बघा आपण भूगोलाचं पुस्तक वाचले सगळ्यांनीच वाचलेले आपण बघा आपण पहिलं माकड होतो आणि त्या माकडाचा आपण माणूस झालो बघा माकडाचा माणूस झालो पण ते लगेच झाले का नाही झालेलं म्हणजे ही जे होणारा बदल असतो तो हळूहळू बदललेला आणि ह्यालाच आपण काय म्हणतो उत्क्रांती असे म्हणतो काय म्हणतो उत्क्रांती म्हणजे जो बदल हळूहळू घडून येत असतो बघा जो बदल हळूहळू घडून येत असतो त्याला उत्क्रांती असं म्हणतात काय म्हणतात उत्क्रांती असं म्हणतात क्रांती ही अचानक घडून येते म्हणजे फ्रेंचची क्रांती आपण जर वाचत असेल किंवा अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध त्यातली क्रांती वाचत असेल तर क्रांती हाले अचानक बदल घडून येतो फ्रेंचची क्रांती जर तुम्ही वाचली तर अचानक असते मला वाटते लुई का काहीतरी तो राजा होता त्याच्या ह्याच्यावरती गेले आणि त्याला सोळावरती चढ अचानकच तिथली जनता पेटली त्या राजाला मारून टाकला आणि लोकशाहीचं सरकार आणलं म्हणजे फास्ट क्रिया होत असते क्रांतीच्या संदर्भात पण उत्क्रांती म्हणलं की आपलं माकडाचं उदाहरण लक्षात ठेवायचं माकडा टू माकडाचं माणूस झाला पण हे हळूहळू झाला हे काय झालं उत्क्रांतीचा प्रकार झाला आता बघा सूर्याचे उत्तरेकडे जाणे त्याला काय म्हणतात उत्तर म्हणजे शब्द जे काय शब्द समूहासाठी एक शब्द कशा प्रकारे असतात त्याचे एक सॅम्पल उदाहरणं काय दिलेले सूर्याचे उत्तराय उत्तरेकडे जाणे त्याला काय म्हणतात उत्तरे उत्तरायन म्हणतात सूर्याचे दक्षिणेकडचे जाण्याला काय म्हणतील दक्षिणायन म्हणतील शापापासून सुटका ज्याला आपण उशाप असं म्हणतो सतत उद्योगात मग्न राहणारा उद्यमशुक हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती हळूहळू हा शब्द महत्वाचा आहे सतत एकटे राहण्याची आवड असणारा माणूस आपण म्हणतो काय कलकोंडा मनुष्य अशा पद्धतीने संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल पोलीस भरती परीक्षा केसागर पब्लिकेशनच्या ह्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे आता ऐंशी नंबरचा प्रश्न वराती मागून घोडे सगळ्यांना ह्याचे अर्थ येत असतात अतिशय सोपे प्रश्न आहेत वराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा खोटी कारणे सांगणे अह योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे याचा याला अर्थ आहे म्हणजे आपण म्हणतो ना की आप... परीक्षा झाली ना अभ्यास करत बसला त्यावेळेस आपण काय म्हणू वराती मागणं घोडं म्हणजे परीक्षा होऊन गेली ना आता कशासाठी अभ्यास करायचा ज्यावेळेस करायचा होता त्याच वेळ केला पाहिजे म्हणजे योग्य वेळ निघून गेल्यावरती काम करत बसणे ह्याला काय अर्थ नसतो वराती मागून घोडे म्हणजे वरात पुढं आहे आज पाठीमागून घोडा नसता मोकळा चालवला आहे उपयोग एका त्याचा नाही म्हणून त्या जी ज्या त्या ठिकाणी जे ते काम झालं पाहिजे पुढं अशी ओके अशा पद्धतीने जेवढा मराठीचा पोर्शन होता तेवढा तर आ, संपलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जर लेक्चर्स ले। तुम्हाला आवडले तर नक्कीच तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा हा मुंबईचा पेपर आहे ह्या दोन पेपरमधले रिपिटेशन होण्याचे चान्सेस खूप म्हणजे खूप जास्त आहेत तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला आपलं जे बुक आहे दोन हजार तेवीसच्या अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रकांचं अतिशय स्पष्टीकरण सखोल पद्धतीने ते दिलेलं आहे तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद